मला मोठे बाबा जेव्हापासून कळायला लागले तेव्हा ते खूपच वयस्कर झालेले, पण मला आता काही दिवसांपूर्वीच आमचे फोटोज मिळाले ज्याच्यात मोठे बाबा बाकीच्यांसाठी ह्यांना सगळ्यांना जशा आठवतात माझ्यासाठी त्यांच्यासाठी मी पहिली नात होती, लाईक पणती बेसिकली. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या निमित्तानं केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे आहे आपल्यासोबत. तिच्याशी बोलूयात, कारण डेब्यू आहे. सना, एक्साइटमेंट आहे, कारण आज सगळ्यांनी टीझर बघितलेला आहे, पण तुझी झलक आम्ही त्या गाण्यातनं बघतोय. खूप छान पद्धतीने ते गाणं व्हायरलही झालं आहे, खूप प्रतिसाद मिळतोय. तुला काय काय प्रतिक्रिया मिळत आहेत, कारण तुझा डेब्यू, पहिला चित्रपट, या सगळ्या गोष्टी छान आहेत. शिवाय महाराष्ट्र शाहीर हा महत्त्वाचा विषय. मोठे बाबांवरती ही फिल्म म्हणते, म्हणजेच शाहीर साबळींवरती. आणि त्यात आज एक छोटासा स्निपेट आम्ही बाहेर काढलं आहे, पण आमच्या अख्ख्या टीम, म्हणजे राईट फ्रॉम असिस्टंट्स टू सगळेजण, आम्हाला सगळ्यांनी इतकं भरून आलं आहे की आम्ही आत्तापर्यंत जितकं काम केलं, आपण फक्त ॲक्टर्सना बघतो पण बाकीच्या अख्ख्या टीमनी जितकं काम केलं ते आज थोडंसं तरी का होईना लोकांपर्यंत ते पोचतंय. गाणं लोकांना आवडतंय. ती आपली जी हुकस्टेप आहे आलीची, लाईक भरला आमदमासची, ती व्हायरल होते. आणि प्रतिसाद खूप छान आहे, अजून प्रतिसाद असाच देत राहा. पण तू जेव्हा शूट करत होतीस किंवा तुझा पहिला शॉट झाला असेल, बाबांकडनं काय येत होतं की बाबांना आवडतंय का, कसं होतंय हे, त्या टिप्स, त्या गोष्टी येत होत्या का त्यांच्याकडनं, ती धाकधूक असेलच की कसं होणार आहे? बाबांना कुठली गोष्ट अशी सेटवरती नाही आवडली तर ते बोलायचे नाही की अरे बेस्ट आहे वगैरे. त्यांचं नेहमी असायचं हां ठीक केलं. तर खूप वेळा मी असं म्हणजे घाबरून सगळ्यांकडे बघायचे की ठीक होतं, ओके दिलं पण ठीक होतं का. तर सगळ्याजणांचं असं व्हायचं की हां. पण जेव्हा आता अख्खी फिल्म एडिट होऊन आम्ही बघतो आहे किंवा सगळ्यांचे जे प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यावरती, तर सगळ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी काम करून घेतलं, बाबांनी आणि मोठे बाबांनी ते घडवून आणलं. पण बाबांकडनं काही प्रतिक्रिया त्याबद्दल मिळाली की सना तू केलं असते? नाही, अजूनही नाही. त्यांचं एवढंच होतं की मी नंतर बोलणार, आता मला काहीच बोलायचं नाही आहे, तू तुझं काम बघ आणि तू ठरव तू चांगलं काम केलंय. आयम शुअर चित्रपट रिलीज झाल्यानंतर ती प्रतिक्रिया तुला नक्कीच मिळेल. पण शाहीर साबळे म्हणजे अर्थात केदार सरांचे आजोबा, आणि त्यांच्यावर चित्रपट, तू काही, तुला कधी ती झलक बघायला मिळाली का, किंवा बाबांकडनं सतत ऐकण्यात तुझ्या आलं असेल की या पद्धतीने त्यांचं काम असेल किंवा त्यांचं जीवन प्रवास असेल? मला मोठे बाबा जेव्हापासून कळायला लागले तेव्हा ते खूपच वयस्कर झालेले, पण मला आता काही दिवसांपूर्वीच आमचे फोटोज मिळाले ज्याच्यात मोठे बाबा बाकीच्यांसाठी, ह्यांना सगळ्यांना जशा आठवतात माझ्यासाठी त्यांच्यासाठी मी पहिली नात होती, लाईक पणती बेसिकली. तर आमच्या जे तिघांचे फोटोज आहेत, माझे, मोठे बाबांचे आणि माईचे, हे इतके गोड आहेत की म्हणजे मलाही भरून आलं की मोठे बाबा इतके फन होते. पण येस, या फिल्ममध्ये खूप वेगळे एका कलाकाराची अख्खी हिस्ट्री, इतिहास आपल्याला कळेल, आणि आय रिअली होप लोकांना तो आवडेल. ही आणि त्यांच्या पत्नीची भूमिका ती साकारणं, अर्थात ज्या व्यक्तीविषयी फार काही तुला माहिती नसेल किंवा घरच्यांकडनं ऐकत आलेली आहेस, आणि ती व्यक्तिरेखा तुझ्यासाठी ते चॅलेंजिंग ठरलं असेल पहिल्याच चित्रपटामध्ये? चॅलेंजिंग तर हा अख्खा रोल होता, कारण तो एक प्रवास होता. जसा शाहिरांची लाईफचा प्रवास होता तसंच ती त्यांच्या पत्नीचाही तो प्रवासच होता. ते कुठल्याही नवरा बायकोचा जो प्रवास असतो तो कधीच स्मूथ हा नसतोच, पण ते सगळंच एवढं छान घडून आलं, एवढं यु नो मेहनतीनी ते सगळं झालं की कधी कधी असं वाटतं की मोठे बाबा आणि भानुमतीनी हे करून घेतलं आमच्या दोघांकडनं, माझ्या आणि अंकुश काकाकडनं. म्हणजे तुमच्या सगळ्या परिवाराकडनं तुला त्या विशेष मिळत असतील की आता तू चित्रपटात झळकतेस, तू हे काम केलेलं आहेस, तर ते सगळं वारवून टाकणारं असेल तुझ्यासाठी? भरपूरच, कारण ॲक्च्युली त्यांचा सगळ्यांचाच पाठिंबा आहे, म्हणूनच मी हे करू शकली. आणि आई असून दे, बाबा असून दे, बाबा तरी ॲज अ डिरेक्टर, पण आई ही घरात किती झालं तरी ती आई म्हणूनच होती. पण तिने जर पहिल्यांदा गाणं बघितलं ती मला बोलली की ही माझी सना नाही आहे, ही भानुमतीच आहे, कारण मी
ज्या सणाला लहानपणापासून बघितलं ह्याच्यापेक्षा ती खूप वेगळी आहे. आणि ही खूप मोठी प्रतिक्रिया तिच्याकडनं मला मिळाली की आपल्या घरात राहणारी एक व्यक्ती एवढी सुंदर प्रतिक्रिया देते. आणि तिला जर मी पटत असेल भानुमती म्हणून तर मग लोकांना हे नक्कीच आवडेल. शेवटचा प्रश्न असा की तू याआधी काय काय करत होतीस, तू काय शिक्षण घेतलंयस, किंवा या क्षेत्राकडे वळण्याचा तुझा कल होता का आधीपासून? सो ॲक्च्युली मी BMM केलेलं आणि त्यानंतर बाबांना असिस्ट करत होती फॉर अ व्हेरी लाँग टाईम. आणि मलाही वाटलेलं की महाराष्ट्र शाहीरसाठी मी असिस्टच करीन, कारण या फिल्मला असिस्ट पण करणं ही एक संधी, ही तर संधी कोणीच सोडणार नाही. इतकी इतका एक्सपिरियन्सच होता तो. पण येस, ते सगळंच छान जुळून आलेलं आहे आणि आय होप ते सगळं प्रेक्षकांना आवडेल. आणि तुमच्या परिवारासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आज टीझर लॉन्च सोहळ्यातही आपण बघितलं आहे. खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षक तुला नक्कीच पसंत करते. थँक्यू व्हेरी मच.